उर्मिला तू इतकी पॉझिटिव्ह कशी आहेस ग किंवा तुझा व्हिडिओ बघितल्यानंतर खूप बरं वाटतं तू अशी सतत अशी हॅप्पी आणि आनंदी अशी दिसतेस येस मला तुमच्या कमेंट्स वाचल्यानंतर इतकं भारी वाटतं ना हेच सिक्रेट फोडण्यासाठी मी एका सिक्रेट ठिकाणी आलेले आहे येस उर्मिला निंबाळकर इतकी पॉझिटिव्ह कशी असते बुवा की बा आत्तापर्यंत आपल्या चॅनललासुद्धा इतकं यश का आलेलं आहे आणि मला तर म्हणजे आता कंट्रोलच होत नाही की मी ज्या वास्तूत आलेले आहे आणि या आपला स्पेशल जो व्हिडिओ आहे आजचा तिथे ज्या व्यक्तीनं आपल्या चॅनलवरती येण्यासाठी मला हो म्हटलेलं आहे त्या व्यक्तीचं स्वागत करण्यासाठी मी आतुर आहे त्याच्यामुळे मी आता फार तुम्हाला जे उतावेळ दिसते ते याच कारणासाठी आणि आज मी असं एक गुणीला शंभर जास्त हॅपी आहे आणि तेच सिक्रेट सांगण्यासाठी आज आपल्यासमोर सद्गुरू वामनराव पै यांचे सुपुत्र आजीव ट्रस्टी जीवन विद्या मिशनचे आणि यूथ मेंटॉर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला मिळणार आहेत आणि ऑफकोर्स हे सिक्रेटही आज मी रिव्हील करणार आहे की मी का पॉझिटिव्ह आहे तर मी आपल्या चॅनलवरती स्वागत करते प्रल्हाद वामनराव पै यांचं दादा तुमचं स्वागत आहे मला आज तुमच्याकडे बघून असं मला कळत नाही कसं रिॲक्ट करावं कारण माझा ऍक्च्युअली पहिला प्रश्न सुद्धा तोच आहे की तुम्ही इतके कूल कसे काय दिसताय म्हणजे आम्हाला असं परमार्थ म्हणजे असं काहीतरी वेगळे कपडे घातले असतील असे खूप माळा भस्म आणि असा एक वेगळा असा विशेष पोशाख असेल पण तुम्ही हो तर म्हणजे आय आय टी बवईमधून पासआउट आहात जमलालाल बजाजमधून तुम्ही एम बी ए एवढे उच्च शिक्षित आहात आणि एवढे वेगवेगळ्या परदेशामध्ये तुमच्या वाऱ्या आहेत प्रोजेक्ट्स कामं केलेली आहेत तुम्ही एवढी आणि सुखानं संसार केलेला आहे नाहीतर एक परमार्थ म्हणलं की लग्नही नसतं कोणी करत असंच वाटतं कारण सगळ्या गोष्टींचा त्याग वगैरे तर तसं न करता संसार पण तुम्ही सुखाचा केला तुम्ही इकडे कसं काय आलात म्हणजे मध्येच तुम्ही जीवनयज्ञेचं कार्य आणि परमार्थ वगैरे कसं काय हे घडतंय हा प्रश्न खरं म्हणजे मला प्रत्येक पत्रकार विचारतो <laughs> कारण त्यांना वाटतं की परमार्थ म्हणजे सगळं सोडून द्यायचं प्रपंच करायचा नाही असं प्रत्येकाचा एक गैरसमज आहे बरोबर पण ही जीवनविद्या जी सद्गुरूंनी निर्माण केली त्याला जीवनविद्या नाव मुद्दाम दिला सद्गुरूंनी की प्रपंच आणि परमार्थ यांचा सुरेख समन्वय साधला आहे वा है तो खूप महत्वाचा आहे म्हणजे लोकांना वाटतं की परमार्थ वेगळा प्रपंच वेगळा सद्गुरू म्हणतात तसं नाही प्रपंचात राहूनच परमार्थाचं तत्वज्ञान वापरून wow. आपला प्रपंच सुखाचा करणं म्हणजेच परमार्थ असं सद्गुरू म्हणतात खरं म्हणजे परमार्थाचा आणि कपड्याचा काही संबंधच नसतो परमार्थाचा संबंध आपल्या hmm. मनाशी wow. असतो समजलं ना आत आत्मदे परमार्थ आहे बाहेर काहीच नाही आहे त्यामुळे हे असलं अवडंबर वाजवणं वाजवणं मला न आवडत नाही मला साधा माणूस प्रपंचातला माणूस आणि परमार्थ करू शकतो हे लोकांना दाखवून द्यायचं त्यामुळे आजकाल जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण तरुण वर्ग आपल्या मागे बरोबर कारण त्यांना हे पटत मला ना असं तुम्हाला विचारायचं दादा की परमार्थ म्हणलं की असं वाटतं की जरा एक नाही देव का देवपूजा परमार्थ याला जरा उशिरा लागूयात का मला रिटायरमेंट नंतर तर जे आम्ही वर्किंग वुमेन म्हणूयात किंवा आता ह्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण सगळे राहतोय संसारामधली माणसं तर आम्ही नक्की परमार्थ कसा करायचा म्हणजे हे किती आहे आमच्यासाठी खरं म्हणजे म्हणजे परमार्थ काय करायचं हेच लोकांना कळत नाही <laughs> हा मोठा प्रॉब्लेम <प्राप्राप्रेम> आहे <laughs> 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 बरोबर कारण पूजा अडच्या ह्या गोष्टी छान आहेत पण ते म्हणजेच परमार्थ असं नाहीये ती एक सुरुवात आहे पण आपलं ज्ञान जसं वाढत जातं ना तसं दस तसं परमार्थ करायचं म्हणजे काय करत नाही लोक त्याच्यामध्ये वेळ काढतात सगळं mm -hmm. मग आपण जेव्हा करिअर करतो तुमच्या की तरुण मुलं इतकं mm -hmm. म्हणजे इतके बिझी बर। असतात मग अशा वेळेला करायचा काय हा मोठा प्रश्न तुम्हाला पडतो ना बरोबर मग या बर। प्रश्नाचं उत्तर सद्गुणांनी खूप छान दिले जीवनविद्या काय म्हणते की सुंदर विचारांची जोपासना हीच ईश्वराची उपासना वा किती सुंदर आहे बघा आता हे एकदा समजलं तर तुम्हाला काय करायचे फक्त सुंदर विचार करायचे आणि ते कुठेही करता येते कुठेही करता येते कधीही करता येते कसेही करता येतात बरोबर की नाही म्हणून पूजा अर्चा केलीच पाहिजे थोड्या वेळ असं नाही की करू नका मी सांगत नाही केलीच पाहिजे बरोबर देवाकडे नम्र होणं हे सगळं पाहिजेच आपल्याला देवाला नमस्कार करणं पण त्याच्यामध्ये लोक खूप वेळ काढतात आणि त्याच्यामध्ये अडकून राहतात बरोबर शेवटी परमार्थ म्हणजे काय मनाचं शुद्धीकरण साध्या भाषेमध्ये <laughs> जनात काही करायचं <करें> नसतं <laughs> हे तुम्हाला जेव्हा कळतं ना आणि विचार फक्त बदलायचे आपल्याला आता हे विचार बदलण्यासाठी तुम्हाला वेळ नको कुठेही वेळ फुकट घालवायला नको आज तुम्ही जे विचार करताय त्याच्यामध्ये थोडस बदल करायचे बस एवढंच करायचे बरोबर रिटायरमेंट देत संबंधच येत नाही आतापासून तुमचं वय जे आहे तिथ पण सुरू करायचं आपले विचार करण्याची पद्धत आहे ना तीच बदलायची आपल्याला वा कारण आपले विचार कसे असतात सतत चिंतेचे द्वेषाचे काळजीचे असले आपले जनरली तुम्ही बघितलं तर हे असे निगेटिव्ह विचारच आपल्याकडे असतात बरोबर कारण हे का होतं लहानपणापासून आपलं जे नॅचरल इन्स्टिंक्ट आहे ते भय आहे तिथे भय बरोबर या भयमुळे भीतीमुळे आपण सतत चिंता आणि काळजी करत असतो प्रत्येक गोष्टीची बरोबर ना बर। त्यामुळे हे चिंता काळजीने आपण ग्रस्त झालेलो असतो बरोबर मी तुला मजा म्हणून सांगतो जे ज्यांच्याकडे का सगळं काही आहे पैसे आहे सगळं काही आहे तरी त्यांच्या मनात निगेटिव्ह विचार असतात काय हे सगळं राहील की नाही अगदी बरोबर हो की नाही हो, हो, हो। त्यामुळे काय माहितीये की फक्त विचारामध्ये आपल्याला बदल करायचे आणि काय करायचं नाहीये तोच परमार्थ आहे आता एक मिलियन डॉलर प्रश्न इतक्या वेळा वाचलेला आहे ऐकलेला आहे सतत आणि आजकाल तर असं सोशल मीडियावरती सुद्धा पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे तर नक्की पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय आणि ते करायचं म्हणजे काय करायचं असतं खरंय <laughs> तुझं म्हणणं की सकारात्मक विचार हा एक गुळगुरी शब्द झालेला आहे प्रत्येक जण सांगत असतो पण करायचं काय ते कोण सांगत नाही बरोबर ना बरोबर तर आता मी तुला सांगितलं की सुंदर विचारांची जोपासना बरोबर ना आता हे सुंदर विचार काय जनरली आपण जे विचार करतो ते आपण आपल्याबद्दलच करतो बरोबर बरोबर की मला चांगलं प्रमोशन मिळालं पाहिजे माझा बिझनेस खूप चांगला झाला पाहिजे माझा उत्कर्ष झाला पाहिजे मला चांगला नवरा मिळाला पाहिजे याच्या बाहेर आपण दुसरे विचार करत नाही बरोबर आणि ह्यालाच पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात लोक हो. कारण हे चांगले आहेत ना विचार हो. माझ्याबद्दलचे चांगले विचार म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग बरोबर पण सद्गुरू काय म्हणतात किंवा जीवनविद्या काय म्हणते की खरं म्हणजे विचार आहेत ना हे नुसते स्वतःपुरती मर्यादित असता कामाने बरं कारण आहे त्याला कारण आपण डिपेंडंट आहोत आणि इंटरकनेक्टेड आहोत आणि इंटर रिलेटेड आहोत आता डिपेंडंट म्हणजे काय आपण प्रत्येकावर अवलंबून आहे जगामध्ये आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी लागतात सगळ्या सर्व्हिसेस लागतात बरोबर डॉक्टरची सर्व्हिस लागते फूड लागतं संरक्षण लागतं पोलिसांचं सगळ्या गोष्टी लागतात ना आपल्याला म्हणजे आपण एकटे राहू शकत नाही आपण सर्वांना अवलंबून आहोत बरोबर हा पहिला इंटर कनेक्टेड म्हणजे काय आपण आपल्या सबकॉन्शियस लेवलला म्हणजे मनाच्या लेवलला आपण एकमेकांना जोडलेलो आहोत आणि तिसरा म्हणजे इंटर रिलेटेड म्हणजे जगामध्ये कोणी काही केलं तर त्याचे परिणाम आपल्यावर होतात परवा मी ऐकलं की मध्ये स्टॉक मार्केट खाली आलं इमिजिएटली आपल्या स्टॉक मार्केटवर परिणाम होतो खरं आपला काय संबंध नाही याचा अर्थ काय इंटर रिलेटेड आहे संपूर्ण जग इंटर रिलेटेड आहे hmm. जगामध्ये कोणी काही कृती केली काही केलं तर त्याचे परिणाम बऱ्याच लोकांना भोगायला लागतात बरोबर आपण काहीच केलेलं नसतं पण त्याचे परिणाम भोगायला लागतात म्हणून जीवनविधेचा हा सिद्धांत आहे ना हा नीट लक्षात घेतला पाहिजे हल्लीची संस्कृती ज्याला आपण वेस्टर्न संस्कृती म्हणतो तीच आपल्याकडे पण आलेली आहे आता भारतीय संस्कृती झालेली आहे त्याच्यामध्ये काय सांगतात इट्स माय लाईफ आय डोंट केअर आय डोंट केअर फॉर अदर्स आता हा जो विचार आहे ना हा खूप धोकादायक विचार आहे आय डोंट केअर म्हणून चालणार नाही यू हव टू केअर कारण यू आर डिपेंडन ऑन अदर्स समजलं का म्हणून मी आणि माझं चांगलं होणं हा विचार पॉझिटिव्ह आहे पण त्याच्याही पुढे जाऊन जीवन विद्या काय सांगते की सुपर पॉझिटिव्ह विचार करायला शिका सुपर पॉझिटिव्ह म्हणजे काय माझं चांगलं व्हायलाच पाहिजे पण माझ्या बरोबर सर्वांच चांगलं व्हावं हा विचार हा सुपर पॉझिटिव्ह विचार आहे आणि मी आणि माझं आहे ना हे खरं आपलं ओझ झालेलं आहे खूप ओझं झालंय म्हणजे त्याच्यामुळेच आज जो स्ट्रेस म्हणतो आपण तो त्याच्यामुळे सतत मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला हे पाहिजे त्याच्यामुळे हे जो स्ट्रेस आपल्यावर येतो बरोबर मिळालं तरी स्ट्रेस नाही मिळालं तरी स्ट्रेस बरोबर मिळालं तर आणखीन पाहिजे बरोबर नाही मिळालं तर निराशा डिप्रेशन बरोबर की नाही त्यामुळे हा जो संपूर्ण विचारांचाच खेळ आहे आज जे प्रॉब्लेम्स आहेत ना सगळे सगळ्या प्रॉब्लेम समस्याचं मूळ कुठे आहे ना हे विचारामध्येच आहे वा हे खूप छान आहे आणि त्याचं उत्तर पण किती मस्त आहे की आपण सगळे एकमेकांना जोडले गेलेलो आहोत अवलंबून आहोत आणि तुम्ही म्हणालात की रिलेटेड पण आहोत एकमेकांशी संबंधित आहोत आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांचाच पॉझिटिव्ह विचार करणं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग रदर सुपर पॉझिटिव्ह थिंकिंग मला सगळं म्हटलं की तुझ्या मला कसं मिळेल हो आपण केपेबल आहोत का पॉलिटिक्स किती आहे हे किती आहे इतकं पॉलिटिक्समध्ये मला कसं काही यश मिळेल हे पहिले विचार येतं बरोबर सर्वांना मिळू दे म्हटलं तर कसले विचार खूपच निश्चिंत निश्चिंत व्हायचं जेवढे निश्चिंत व्हाल तेवढ सगळ्या गोष्टी सहज तुमच्या आयुष्यामध्ये येतील मला आता आणखी एका महत्वाच्या प्रश्नापाशी यायचे आपल्या <laughs> प्रत्येकाला सुखी व्हायचंय बरोबर खूप बेअर मिनिमम अपेक्षा असं मला वाटतं पण ना कळत नाही कसं आपण सुखी होणार आणि दुसरा वाटतो आपल्याला सुखी आहे आणि आपल्याला मात्र मिळवता नाही येते असं कुठेतरी वाटतं तर हे नक्की सुख मिळवायचं कसं मला सांगाल का खूप मोठा प्रश्न आहे <laughs> कारण सर्व जीवनाला जे जी पाहिजे ते सुखच पाहिजे प्रत्येकाला बरोबर आणि मिळत नाही म्हणून तर प्रॉब्लेम आहे सगळ्यांचे खरं म्हणजे सुख म्हणजे काय आहे ना हे पहिलं समजलं पाहिजे आपण जे समजतो की पैसे मिळाले काहीतरी वास्तू आपण म्हणजे घर विकत घेतलं गाडी घेतली म्हणजे आपण सुखी हो सगळ्या गोष्टी आपण घेऊन पैशाने आपण सुखी होऊ जे वाटतं ना तिथेच चूक आहे खरी पहिली गोष्ट पैशाने जर माणूस सुखी झाला असता तर आज एवढे पैशेवाले लोक सुखी झाले असते ना तर हा जो प्रवास आहे ना सुखाचा की जो आपण कुठल्या तरी मटेरियल गोष्टीवर डिपेंडेंट दि, ठेवलेला आहे तिथे पहिली चूक आहे बरोबर सुखाचा संबंध या कशाचाही नाही आहे बरोबर समजा ना आणि दुसरी गोष्ट आपल्याला कुठली गोष्ट यश मिळालं कीर्ती मिळाली की मनाला बरं वाटतं बरोबर मग मनाला बरं वाटलं की आपण म्हणतो सुखी झालो आपण पण मनाला बरं वाटतं हे खरं नसतं कारण किती कीर्ती मिळाली ते आणखीन पाहिजे असते आता ह्याच्यावर आपण पॉलिटिकलमध्ये पण बघा ना नगरसेवक झाले की खुश असतो मग त्याला पुढलं पाहिजे असतं आमदार मग मंत्री व्हायला पाहिजे मग सतत त्यांची अपेक्षा वाढतच जातात त्यामुळे तो कधीच सुखी होऊ शकत नाही बरोबर कारण कुठल्याही टप्प्यावर एखादी गोष्ट मिळाली थोडी जरी बरं वाटतं त्याचं महत्व हो कमी होतं पुन्हा पुढला टप्पा कळलं ता, त्यामुळे आणि तरी मिळेपर्यंत असमाधान बरोबर अजून मिळत नाही अजून मिळत नाही बघ बाकीना कसं मिळते माझं काय होतं हे करत बसतो आपण म्हणजे याचा अर्थ आपण असमाधानी असतो म्हणजे आयुष्यामध्ये सगळं काही मिळून सुद्धा संपूर्ण आयुष्यभर तुम्ही असमाधानीच असता बरोबर का कारण ते मिळेपर्यंत असमाधानी मिळाल्यानंतर तात्पुरतं समाधान पुन्हा असमाधानी नवीन गोष्ट मिळवण्यासाठी म्हणजे संपूर्ण आपला जीवनाचा प्रवास हा असमाधानावर अधिष्ठित आहे त्यामुळे सारखं असं वाटत राहतं की आपण चेसच करतोय सुखाला चेसच करतोय आपण आणि चेस करताना असमाधानी आहोत बरोबर म्हणजे एवढं सगळं मिळून सुद्धा असमाधानी कारण ते नाही मिळालं म्हणून बरोबर बरोबर की नाही हे पटत ना तुला अगदी बरोबर पण मग समाधानी व्हायचं म्हणजे सॅटिस्फॅक्शन जर असेल तर मग आपण प्रयत्न करणं थांबवणार नाही कर। म्हणून जीवनविधेचा सिद्धांत काय आहे की समाधानाच्या अधिष्ठानावर प्रयत्न करायचे समाधानाच्या अधिष्ठानावर महत्वाकांक्षा पाहिजेच पण ती कशी पाहिजे समाधानाच्या अधिष्ठानावर याचा अर्थ काय की एखादा गोल आहे तुझा की मला आज गाडी घ्यायची आपण एक गोल धरू चाल किंवा तुझ्या या करिअरमध्ये तू आता दहा लाखाच्या ह्याच्यावर पुढलेली आहेस बरोबर पण जेव्हा तुला एक लाख मिळाले तेव्हा तुला बरं वाटलं होतं की नाही बरोबर पण ते बरं वाटणं किती वेळ राहिलं आठवडाभर असेल नंतर तू काय म्हणाली दहा लाख व्हायला आता दहा लाख झाले की तू पुन्हा काय म्हणणार की आता आणि दोन चार पाच मिलियन वगैरे म्हणजे हे वाढत जाणार हे वाईट नाही बरोबर ही ह्याला म्हणतात महत्वाकांक्षा पण ही महत्वाकांक्षा जोपासताना आतापर्यंत जे काही आहे त्याच्याशी समाधान राहिलं पाहिजे समाधानी वृत्ती ही खूप महत्वाची आहे म्हणजे माझ्याकडे आहे एवढं आहे ते कोणाकडे हो असतं सांगा आज दहा लाख लोक सबस्क्राईब होणं हे मोठं भाग्याचं लक्षण आहे बरोबर किती लोकांकडे आहे विचारा तुम्ही कळलं म्हणजे ह्याच्यावर तू समाधानी राहायला पाहिजे की मी मला हे सगळं मिळालेलं आहे थँक्यू म्हटलं पाहिजे mm. समाधानी राहायला पाहिजे आणि या समाधानाच्या अधिष्ठानावर mm. अधिष्ठान म्हणजे पाया mm. म्हणजेच फाउंडेशन याच्या अधिष्ठानावर तू पुढले प्रयत्न केले पाहिजे महत्वाकांक्षा mm. जोपासली पाहिजे mm. दहा लाखाचे वीस लाख कसे पन्नास लाख कसे होईल याच्या मागे लागलंच पाहिजे पण mm. प्रत्येक वेळेस समाधानी राहिलं पाहिजे mm. की मला हे मिळालेलं आहे माझ्याकडे आहे याचा सतत विचार mm करणं म्हणजे समाधानी असमाधानी म्हणजे नाही याचा विचार करतो कळलं ना साधी गोष्ट आहे जे नाही आहे त्याचा विचार करणं म्हणजे असमाधान आणि आहे त्याचा जो विचार तो समाधानी असतो म्हणून आहे त्याबद्दल समाधान नाही त्याबद्दल प्रयत्न क्या बात अशा वृत्तीने जर तू काम करत राहशील तू यशस्वी होणारच क्या बात अजून एक छोटासा प्रश्न होता याच्यातच पण मग असं एव्हरी सिंगल डे काही करता येईल का की ज्याच्यामुळे समाधानी राहता येईल कारण की हे म्हणणं सोपं आहे पण ॲक्च्युली समाधानी राहणं अवघड आहे तसं म्हणायला गेलं तर मी हे परत एकदा माझ्या ह्याच्यावरून सांगते त्याचं कारण असं की तुम्ही म्हणालात तसं की जे नाही आहे ते दिसायला लागतं आणि ते मिळवण्यासाठीच्या प्रयत्नामध्ये तो स्ट्रेस वगैरे असं सगळं गणित तर ना मला हे ॲप्सुटली पटलं हे खूपच छान आहे की समाधानाच्या अधिष्ठानावरती प्रयत्नवादाची कास धरायची प्रयत्न करत राहायचं पण मग काय करायचं एक्झॅक्टली exactly, समाधानी राहायचं म्हणजे लोकांना असं वाटतं की समाधानी म्हणजे अल्पसंतुष्ट माझं आहे एवढं मी पुरे मला आणि काय नको असा अर्थ नाही आहे समाधानाचा अर्थ म्हणजे आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे तसंच आपल्याला जे जे मिळालेलं आहे आतापर्यंत मी तुझ्या केस मी तुला दहा लाख सबस्क्राईब मिळणं ह्याच्याबद्दल तू सतत कृतज्ञ असलं पाहिजे आणि तू आहेच मला माहित आहे की तुझे हे जे सगळे जे तुझे फॉलोअर्स आहेत त्याच्याबद्दल तू नेहमी कृतज्ञता व्यक्त करते बरोबर आणि तोच खरा महत्वाचा गुण आहे लक्षात म्हणून सतत कृतज्ञ असणं म्हणजे समाधानी मला तर असं वाटतं की जीवनविद्येचा म्हणजे वाटतं नाही जीवनविद्येचं सा संपूर्ण सार मला जर विचारशील ना तर कृतज्ञता आहे आणि ह्या कृतज्ञतेतूनच सर्वांबद्दल विचार चांगले यायला पाहिजे कारण कृतज्ञता कोणाची व्यक्त करायची सर्वांचीच कारण सर्वांमुळे तू आहेस बरोबर आहे अगदी बरो। मी काही सांगितलं इंटर डिपेंडंट इंटरकनेक्टेड त्यामुळे तू सर्वांवर अवलंबून आहेस मग सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त कर बरोबर आणि ती व्यक्त कशी करायची तर तेव्हा सर्वांचं बलं दे तेव्हा सर्वांना यशस्वी दे तेव्हा सर्वांची भरभराट पर होऊ दे हा विचार म्हणजे कृतज्ञतेचं एक्सप्रेशन आहे वा कळतं की नाही मी काय म्हणतो ते आणि हे जेव्हा तुम्ही करता म्हणजे तुम्ही जेव्हा आहे याचा कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा नाही जे आहे ना wow. ते तुमच्याकडे येतं वा सहज येतं म्हणून कृतज्ञता तुमच्या महत्त्वाकांक्षेला बळ देतं हा सिद्धांत लक्षात ठेव नीट तू जेवढी कृतज्ञ राशील तेवढी एक शक्ती मिळते ती ईश्वरी शक्ती असते ती तुमच्या महत्त्वाकांक्षेला बळ देते म्हणजे तुम्हाला ते पूर्ण करण्यासाठी मदत करते कळलं hmm. आणि तुम्ही जेवढे सगळ्यांबद्दल कृतज्ञ राहील तेवढे सर्वजण तुला यशस्वी होण्यासाठी मदत करतील wow. म्हणून मी नेहमी लोकांना सांगत असतो था। किती कॉम्पिटिशन असू हो दे सर्वांचं भलं होते ना काय कमी आहे कृतज्ञता ही अबंडन्स मेंटॅलिटी आहे कारण आहे याचा विचार करत असतो नाही याचा विचार करत था। नाही आपण आणि जे लोक नाही था था। नाही याचा विचार करतात ना त्यांच्याकडे नाही था। नाही होत hmm. कारण मग सांगितलं व्हॉट यू फोकस दॅट एक्सपार्ट एक्सपार्ट कमीचा विचार केला तर कमीच येणार आयुष्यामध्ये खरं हे नाही माझ्याकडे चांगलं आहे माझ्याकडे आहे 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 असं तू विचार केला ना आहे मध्ये वाढ होणार साधा निसर्गाचा नियम आहे त्याच्यामुळे कुठेही नाही सगळं सायंटिफिक आहे म्हणून कृतज्ञता हे सार आहे सुखाचं मग तुम्हाला खऱ्या अर्थाने सुखी व्हायचं असेल तर जे आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा सर्व काही जे नाही ते तुम्हाला मिळायला लागेल आणि आयुष्यभर तुम्ही समाधानाच्या अधिष्ठानावर जगाल आणि hmm. आयुष्यभर समाधानी राहाल आणि समाधानी राहून सगळं मिळायला सुरुवात होईल म्हणजे कुठेही तुम्हाला कमी करत नाहीये तुम्ही म्हणा तुमच्या तत्वज्ञानापुढे मला हे मिळणार नाही मग ते मिळणार नाही सोडा बिडा नाही सगळं पाहिजे आणि सगळं मिळणारच तुम्हाला पण काय आपलं जीवन असं जगलं पाहिजे की प्रत्येक टप्प्यावर जे काही मिळालंय <laughs> त्याच्याबद्दल सतत कम्पॅरिझन करत असत नाही त्याचा नवरा किती छान आहे माझा नवरा किती कमवतो हो जे काही कमवतो हो तो नवरा कसा बघायला जात नाही आपण त्याच्या बायकडं जाऊन विचारलं की कळेल तो आपल्याला स्ट्रगल दुसऱ्यांचं नेहमी चांगलं वाटतं आहे म्हणतो तसं नसतं म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याच्याबद्दल जेवढे समाधानी जेवढे कृतज्ञ राहाल तेवढं आयुष्यामध्ये तुम्हाला सगळं काही मिळेल सर्व काही तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण होतील हे मी खात्रीशी सांगतो वा 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 क्या बात हे आणि हे ना कमेंटच्या बाबतीत पण होतं म्हणजे आजकाल आता सगळेजण युट्यूबाडे हे पाहत असतात आणि स्वतः क्रिएटर म्हणून युट्यूबर म्हणून सुद्धा अशा शंभर चांगल्या कमेंट असतात आणि अशा दोन तीन वगैरे आल्या असतील कुठेतरी वाईट कमेंट पण त्याच लक्षात राहतात म्हणून आहे ना कृतज्ञताचं स्मरण सतत होण्यासाठी साधना करायला <laughs> लागतो कुठलीही गोष्ट साधनेशीर साधना म्हणजे अभ्यास बरोबर साधना म्हणजे लगेच मेडिटेशन मेडिटेशन एक एक अर्थ त्याचा तोच आहे साधना म्हणजे साध्य होईपर्यंत जे करतो प्रॅक्टिस त्याला साधना म्हणतात ना एखादी गोष्ट साध्य व्हायला पाहिजे ना मग त्याच्यासाठी काय करायचं असतं की रोज सकाळी उठल्यानंतर आपण अपन, आपले जे संबंधित आहे आपलं जे जग म्हणतो त्याला म्हणजे माझी फॅमिली माझे बिझनेसमधले लोक आता तुझी टीम असणार ना कुठली तरी जी कॅमेरा असते सगळं करते समजा ना तुझा नवरा तुझ्या कामामध्ये आहे आणि तुझे कस्टमर्स म्हणजे तुझे जे फॉलोअर्स आहेत हे सगळं तुझं जग आहे बरोबर की नाही तर आणि तुला जे व्यवसायामध्ये ज्यांचे संबंध येतो बरोबर सगळ्यांबद्दल सकाळी उठून कृतज्ञता व्यक्त करायची काय वेळ जास्त लागत नाही एक पाच दहा मिनटं लागतात पहिल्यांदा ईश्वराची कृतज्ञता डोळे उघडले ना मी म्हणजे मी जिवंत आहे म्हणून ईश्वराची कृतज्ञता व्यक्त करायची आम्ही सद्गुरूंची व्यवस्था हे करतो का तर सद्गुरूंनी आम्हाला हे ज्ञान दिलं म्हणून बरोबर hmm. की नाही त्याच्यानंतर आपली फॅमिली आपला नवरा आपली मुलं आपले आई वडील आपले सासू सासरे जे काही आपली फॅमिली आहे त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायची थँक्यू हा शब्द खूप साधा आहे गुळगुळीत आहे आपण जस्ट थँक्यू ॲज अ फॉर्मली म्हणतो ते थँक इथे कृतज्ञता म्हणजे नुसती थँक्यू नाही आहे कृतज्ञता वाटली पाहिजे खरंच मनापासून <laughs> कळलं आणि आपली फॅमिली झाल्यानंतर था आपल्या व्यवसायामधले लोक म्हणजे तुझी टीम त्या टीमबद्दल त्यांची पण भरभराट बर होऊ दे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांची भरभराट बर होऊ दे असं म्हणायचं कळ जाना त्याच्यानंतर जा तुझे सबस्क्रायबर त्या सर्व सबस्क्रायबरचं हो तेव्हा भरभराट होते त्यांच्यामुळे मी आहे त्यांच्यामुळे माझी आज एवढं सगळी प्रगती होते त्यांच्याबद्दल मी खूप खूप कृतज्ञ आहे त्यांची भरभराट होते त्यांचं भलं होते त्यांचा संसार सुखाचा होते एवढं मना कि मनाला किती वेळ लागतो पण हे मनापासून म्हणायचं कारण पटलं पाहिजे त्याच्यासाठी तुला पटलंय ते कि त्यांच्यामुळे तू आहेस लोकांना तर पटत पण नाही त्या गोष्टी लोकांना वाटतं आपल्यामुळे ते आहेत त्यांच्यामुळे तू आहे हे लक्षात ठेवायचं अगदी ऑफकोर्स तुझी स्किल आहे ती गोष्ट वेगळी बरोबर पण ते नसतं तर कसं होईल काहीच नाही होऊ शकत म्हणून व्यवसायामधले लोक तुझे जे सप्लायर्स असतील काय लोकांकडून घेतात काय काम देतात काम असतात देता, त्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची की त्यांच्यामुळे माझं आज सगळं चांगलं झालंय त्यांच्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे त्या सर्वांची भरभराट होते अजून एक गंमत आहे की जी लोकांना पटत नाही तुमचे जे कॉम्पिटेटर्स आहेत त्यांच्याबद्दल लोकांची काय कल्पना असते ते पुढे गेले तर माझं कमी होईल कोणाचं काही कमी होत नाही तेव्हा त्यांचं पण भलं होते तो पण तुझ्या एक जगातला भाग आहे आणि त्याच्याबद्दल द्वेष मत्स्य करणारे लोक खूप आहेत त्याला कसं खाली पाडायचं लोकांना असं वाटतं की दुसऱ्यांना खाली पडून आपण वरती जाऊ शकतो हे चुकीचं आहे दुसऱ्यांना खाली पडून तू कधी वरती जात नाही आपण आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत जायचं कॉम्पिटिशन आपल्याशी देवा ते आहेत म्हणून मी माझी क्वालिटी मेंटेन करते कोणत नसेल तर आपण बिंदच असतो ना पण आता आपण क्वालिटी का मेंटेन करतो कारण आपल्याला स्पर्धेत राहायचं आहे बरोबर की नाही त्यामुळे त्यांच्यामुळे सगळं चांगलं होतं माझं तेव्हा त्यांचं पण भलं होते तेव्हा त्यांची पण भरभराट होते समजलं आणि जमल्यास रात्री जमल्यास एकत्र जर तुम्ही जेवत असाल तर फॅमिली ग्रॅटिट्यूड करायचं म्हणजे आपल्या मुलांना पण सवय होते मुलं पण आपण काय टेकन फ्रॉर ग्रँटेड करतो बायकोने चांगलं आमटी करून आणली काय <laughs> केलीच पाहिजे उपकार करते काय असं नवरा म्हणतो पण बायकोला जरा कौतुक केलं हे <laughs> कौतुकसुद्धा सुद्धा न आलं पाहिजे नाही नाहीतर ना, काय नेहमीचं काम करते काय कौतुक पण केलं पाहिजे कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आज तुझी मला मदत केली कारण प्रत्येक के दिवशी कोण ना कोणती आपल्याला मदत करत असतो त्यांचं नाव घेऊन आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून हे सगळं केलं ना तर विसर पडणार नाही नाही तर हा आपल्या <laughs> खरे खूपच अप्रतिम दादा तुम्ही सांगितलं खरं सांगू सांग का दादा हे खूप आवडलेलं आहे हे सगळं खूप पटलेलं आहे ज्ञानपीठावरचा एक वेगळा व्हिडिओ सुद्धा सुकरताची चॅनलवरती आता येतोय त्याच्यामध्ये कुठे काय व्यवस्था वेगवेगळे कोर्सेस काय वगैरे वगैरे सगळं मान्य आहे आणि आयम शुअर की सगळ्यांची इच्छा पण असेल की हे मस्त वाटतं ऐकायला आणि फिलॉसॉफी पण खूप छान आहे किती सायंटिफिक आहे आणि खऱ्या अर्थाने यशस्वी आणि सुखी करणारी पण कोर्सेस म्हटल्यानंतर फी आली आणि सगळे पैसे आले कसं गणित पैशांपाशी येतं तर जर कोणाची तशी आ, 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 आर्थिक परिस्थिती नसेल किंवा काय किंवा कोर्सेसचे पैसे कसे तर जरा त्याच्याविषयी सांगाल का किती पैसे द्यावे लागतात आम्ही नेहमी असं म्हणतो हे पै जे करायला सांगतात त्याला पैसाही खर्च नाही वा हा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला मी जे सांगितलं आतापर्यंत त्याच्यामध्ये एकही एक पैसा खर्च नाही दुसरी गोष्ट हे जे तुम्हाला ज्ञानसाठी आम्ही जे कोर्सेस करतो हे आम्ही पैशासाठी करत नाही पहिली गोष्ट त्यामुळे पण आमची संस्था आहे ना ही देणग्यावर चालते डोनेशन्सवर चालते बरोबर म्हणून आम्ही ऐच्छिक देणगीच अपील करतो बरोबर बर। कोणालाही कंपल्सन नाही आहे ते सुद्धा आम्ही देणगी कशाने जमा करतो कारण आम्ही जी व्यवस्था करतो खाण्यापिण्याची इकडे ए सी रूम्स आहेत बरोबर तुम्ही सबंद दिवस ट्रेनिंग घेता तिथे ए सी असतो बरोबर क्लास व्यवस्था जनरेटर लागतो आणि तसं काय आपल्याला कोणी फुकट देत नाही आपल्याला पैसे खर्च करायला त्यामुळे हा खर्च कुठून तरी यायला पाहिजे म्हणून आम्ही ऐच्छिक देणगी कोणालाही कम्पल्सन नाही आहे आणि याच्याही पुढे मी जाऊन सांगतो की कोणाकडे पैसे नसतील आणि ज्ञान घ्यायचं असेल तर आम्ही त्याला ज्ञान देणार पैसे दिले नाही तरी काही अडकत नाही पण ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी जर आपण दिले बरे बरे हां हां था। था हो। हो। ही संस्था चालायला मदत होते बरोबर आहे कारण महत्वाचा नाही आहे ज्ञान हे महत्वाचं आहे कारण आमचा संकल्पच आहे जग सुखी व्हावं आणि राष्ट्र प्रगती व्हाय हे आमचा संकल्प आहे त्यामुळे पैसा इथे कुठे येत नाही पैसा फक्त अरेंजमेंट करायला व्यवस्थेसाठी लागतो बरोबर आहे खरेक्ट क्या वाट खूप अप्रतिम खूपच छान एक गोष्ट आहे हे जे सगळे फॅकल्टीज आहेत मला ऍक्च्युली तो प्रश्न पडलेला कारण तुम्ही नाहीत घेत पैसे काढलं हे पै पई पण घेत नाहीत पण कोर्सेस दुसरे लोक पण बोलत असतील आणि चालू असेल तर ते तरी म्हणून मी नेहमी सांगतो की मी तर निरपेक्ष आहेच पण आमचे सगळे कार्यकर्ते म्हणजे इथे स्टाफ कमी आहे कार्यकर्ते जास्त काम करतात इकडे ज्ञानपीठामध्ये hmm. oh, स्वयंसेवक जास्त स्वयंसेवक जास्त आणि स्टाफ फार कमी आहे त्यामुळे सगळे जर निरपेक्ष काम करतात फॅकल्टी जे येतात इकडे ते बरेच लोक स्वतःचे गाडे घेऊन येतात स्वतः खर्च करून येतात आणि शक्य नसेल तर आम्ही त्यांना खर्च देतो जाण्या येण्याचा बाकी ते पैसे घेत नाही आपला संपूर्ण वेळ याच्या कामासाठी वापरतात आणि एकदा नाही किती वेळा यावं लागतं इथे कारण कोर्सेस चालूच असतात त्यामुळे आमचे फॅकल्टीज स्वयंसेवक हे सगळे निरपेक्षपणे काम करतात कोणी पैशाची अपेक्षा करत नाही खूपच छान अप्रतिम पण मग त्यांना मिळतं काय नक्की तो विषय नंतर घेऊन खरे खरे वा वा क्या बात है। तर अशा पद्धतीनं तुम्हाला यशस्वी आणि सुखी व्हायचं असेल आणि खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह व्हायचं सुपर पॉझिटिव्ह व्हायचं असेल तर ज्ञानपीठाला तर भेट द्याच आणि ऑफकोर्स कोर्सेस नक्की करा आयुष्य बदलणारे हे कोर्सेस आहेत आणि त्याची वेबसाईटची लिंक बी देत आहे तिथे तुम्हाला पुस्तकं पण मिळतील आणि त्याचबरोबर सगळ्यात सोपं आणि सगळ्यात छान ॲक्सेस आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल असतो जीवनविद्येच्या युट्यूब चॅनलची लिंक मी देत आहे तिथे क्लिक करा आणि सगळे भरभरून व्हिडिओज बघा आणि छान छान नॉलेज पुस्तकं तुम्हाला जर पाहिजे असेल आणि तुम्ही जर बुकिंग केलं साईटवर वेबसाईट वर, वेब वर। तर तुमच्या घरी पाठवलं जात अरे वा घरपोच पुस्तकं मिळणार मग तर काही नॉलेजला आता हेच नाही आहे म्हणजे घरपोच आहे सगळं कुठलं एक्सक्यूज नाही तुम्हाला एक्सक्यूज नाही घेण्याची इच्छा करा फक्त म्हणजे यशस्वी व्हायचं असेल सुखी व्हायचं असेल तर तुम्ही हे करायला पाहिजे क्या बात आहे क्या बात आहे खूप 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 पुन्हा एकदा खूप कृतज्ञता तुमची आणि खूप थँक्यू दादा तुम्ही आलात ते आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात त्यासाठी खूप थँक्यू आणि पुढच्या सगळ्या गोष्टींसाठीच्या सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेतच आय लव यू